नमस्कार मंडळी, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते. आषाढी वारीनिमित्त अनेक दिंड्या पायी प्रवास करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखीचे यंदा किती तारखेला प्रस्थान होणार आहे आणि त्या पालखीचा मुक्काम कसा असणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा. गेले 55 वर्ष झाले शेगाववरून पायी दिंडी जात असते आणि संपूर्ण 33 दिवसांचा पायी प्रवास करत वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. तर यावर्षी शेगाव निवासी संत गजानन महाराजांची पालखी 13 जून 2024 रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. शेगावमधून पालखी निघताना हा सोहळा पाहण्यासाठी आणि गजानन महाराजांचे दर्शन करण्यासाठी भाविक तेथे येत असतात. 13 जून रोजी सकाळी 7 वाजता भक्तिमय वातावरणामध्ये श्रींची पालखी संत नगरीतून शेगावातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या दिंडीचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणले तर सर्वात दूरचा प्रवास करून येणारी आणि अतिशय शिस्तप्रिय म्हणून या दिंडीला ओळखले जाते. 33 दिवसांच्या प्रवासामध्ये पालखी ठिकठिकाणी मुक्कामे राहते. पालखीचा प्रवास पूर्ण करून 15 जुलै रोजी पालखी श्री क्षेत्र मंगळवेड्यावरून विठुरायाच्या पंढरीत दाखल होते. पंढरपूर येथे 17 जुलै रोजी आषाढी सोहळा आटपून 5 दिवसांचा मुक्काम तेथे राहून त्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करते. तर दिंडीचा हा प्रवास कसा असणार आहे, पालखीचे मुक्काम कोठे कोठे असणार आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 13 जून रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे. 15 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. साधारण 20 जुलैपर्यंत पालखीचे पंढरपूरमध्ये मुक्कामे राहणार असून 21 जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. संत गजानन महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम 13 जून रोजी पारस येथे होणार आहे. त्यानंतर 14 जून रोजी बोरद येथे होणार आहे. या पालखीचे सर्वात जास्त मुक्काम असतात 33 दिवसांचा प्रवास असतो. 15 व 16 जून रोजी पालखी अकोला येथे मुक्कामे असणार आहे. त्यानंतर 17 जून रोजी वाडेगाव येथे मुक्कामे असणार आहे. वाडेगावचा मुक्काम झाल्यानंतर पालखी 18 जूनला पातूर येथे पोहोचणार आहे. श्री क्षेत्र डवहा येथे 19 जूनला मुक्कामे असणार आहे. त्यानंतर 20 जूनला श्री क्षेत्र शिरपूर येथे पालखी पोहोचेल. 21 जून रोजी महसला पेन येथे असणार आहे. 22 जून रोजी रिसोड येथे असणार आहे. त्यानंतर 23 जून रोजी शेनगाव येथे पोहोचणार आहे. 24 जूनला पालखी दिग्रस येथे पोहोचणार आहे. 25 जूनला जवळा बाजार येथे पालखी मुक्कामे असणार आहे. त्यानंतर 26 जून रोजी श्री क्षेत्र त्रिधारा येथे पालखी पोहोचेल. त्यानंतर 27 जून रोजी परभणीमध्ये पालखी पोहोचणार आहे. त्यानंतर 28 जून रोजी देठणा येथे असणार आहे. 29 जूनला पालखी गंगाखेडमध्ये पोहोचेल. 30 जूनला परई थर्मल येथे पालखी असणार आहे. त्यानंतर 1 जुलैला परई वैजनाथमध्ये पालखी असणार आहे. 2 जुलैला अंबाजोगाई येथे मुक्कामे राहणार आहे. 3 जुलैला बोरी सावरगाव येथे. 4 जुलैला कळंब येथे. एखाद्या नावामध्ये चूक झाली असेल तर माफ करा, कारण हा प्रवास खूप मोठा आहे आणि बऱ्याच गावाचे नाव यामध्ये येत आहेत. तर 5 जुलैला तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या तिथे पालखी असणार आहे. 6 जुलैला उपळा येथे असणार आहे. त्यानंतर 7 जुलैला धाराशिवमध्ये पालखी असणार आहे. 8 जुलैला श्री क्षेत्र तुळजापूरमध्ये गजानन महाराजांची पालखी पोहोचणार आहे. 9 जुलै रोजी उदे येथे असणार आहे. 10 आणि 11 जुलै रोजी सोलापूरमध्ये पालखी दाखल होईल. 12 जुलैला तिरहे येथे पोहोचणार आहे. त्यानंतर 13 जुलैला मानपूर येथे पोहोचणार आहे. मानपूर येथील मुक्काम झाल्याच्या नंतर 14 जुलै रोजी श्री क्षेत्र मंगळवेढा. तर 15 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पालखीचे आगमन होईल. तर यावर्षी 15 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. साधारण अशा प्रकारे संत गजानन महाराजांच्या पालखीचा प्रवास असणार आहे. शेगाव निवासी संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी अल्लोट गर्दी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्यालाही पालखीमध्ये सहभागी व्हायचं असेल, गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन करायचे असेल, तर कोणकोणत्या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी मुक्कामी पालखी असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर असा संपूर्ण प्रवास करून 15 जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल. त्यानंतर 5 दिवसांचा मुक्काम करून 21 जुलै रोजी पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल. तर श्री संत गजानन महाराजांच्या संस्थानकडून पालखीची जय्यत तयारी सुरू आहे आणि 13 जुलै रोजी पालखी शेगाववरनं प्रस्थान करणार आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.